TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। पीवी टेंडो का सामना आता करतील विजय भाऊ। यावेळी आखूड टप्प्यात चेंडू खेळून काढला त्याने डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक नाही क्षेत्ररक्षक धावेल परंतु चेंडू मात्र सीमारेषे पार उचलून आणेल। चार धावे घेतात चौकार आणि या सामन्यामधला पहिला चौकार येतोय अनुभवी फलंदाज विजय भाऊ यांच्या बॅटमधून। संघाची धाव संख्या आहे 12 धावात बिनगडीबाद। पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे। एक रुपयांचं पारितोषिक असणार आहे। 50 धावा मेडन ओव्हर आणि कंटिन्यू चार षटकार धम्मपाल इंगोले यांच्याकडनं 500 रुपयांची मेजवानी। यावेळी रिव्हर्सिप आणि पुन्हा एक वेळ नो बॉल येते नितेश चव्हाण यांना, मात्र पुढच्या काही सामन्याकरता बॅन करण्यात येईल। चौकार येतील म्हणजे या चेंडूवर 5 धावा आणि समोरचा चेंडू फ्रीहिट स्वरूपाचा असेल। या 5 धावेने 17 धावा आणि अजून षटक बाकी आहे कारण पुढच्या गोलंदाजाला पहिला चेंडू फ्रीहिट टाकावा लागेल। नामी साजी करतोय संघर्ष इलेव्हन तामसाळा। यावेळी विकेट केल्यानंतर फ्रीहिट चेंडूवरती डीप स्पेअर लेगला क्षेत्ररक्षक नाही चेंडू 1 बाउंस 2 बाउंस सीमारेषे पार चौकार। पर जो ऊपर चल रहा है ऊपर बढ़ रहा है प्लेटफॉर्म जिस तरह से मिल रहे हैं खिलाड़ियों को तो इस बीच एक मौका गेंद हो रही जरूर थी मगर क्या छूटा वन बाउंस चार रन तो बेहतरीन शॉट यहां पर विजय के बल्ले से छूटा था। जो क्रिकेट का जो प्लेटफॉर्म जिस तरह से ऊपर चल रहा है तो दर्शनीय है। हर खिलाड़ी यहां पर उभर कर आ रहा है अपनी प्रतिभा को दांव पर लगा रहा है। चांगला प्रयत्न होता अशा प्रकार से तुम्हें चित्र बघता है। विदर्भाचा टेनिस क्रिकेट आता बदलाच्या दिशेने जातोय आणि या ठिकाणी झेल हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक त्या दिशेने येतोय। झेल मात्र सुट्टांना पळायला मिळाला आणि या ठिकाणी गडी बाद होता होता वाचले म्हणावं लागेल। विजय भाऊंचं नशीब आहे आज आजच्या दिवसामध्ये आतापर्यंत त्यांचे जिन्नसवर लक्ष केंद्रित केलंय संघर्ष इलेव्हन तामसाळा संघाच्या खेळाडूंनी कारण जास्तीत जास्त खेळाडू त्यांचे फिट पाहायला मिळत आहेत। यावेळी मात्र शॉर्ट ऑफ लेन चेंडू आणि खेळून काढले फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक दोन धावतात चेंडूच्या दिशेने एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन धावा मात्र बघावं लागेल पंचाकडनं काय इशारा येईल पूर्ण होत आहेत की नाही आणि पूर्ण झाले आहेत दोन धावा। या दोन धावेने संघाची धाव संख्या वाढेल धावपलकावरती धाव पाहायला मिळतात 61 धावा। एमसीसी मालेगाव संघ पुन्हा एक वेळ चांगला फटका डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाही आहे एक बाउन दोन बाउन चेंडू सीमारेषे पार चौकार फरार। जी हाँ पिछली गेम भी जरूर इसी तरह से खेलने का प्रयास किया था मगर सही ढंग से बल्ले पे नहीं आई थी